सचिन भाऊ या सचिन भाऊ थांबा बूम घे बूम घे आदित्यजी ईशान्य मुंबईत पहिल्यांदा शिवसेनेला जागा भेटली आहे उमेदवारी काय वाटतंय आजचा प्रतिसाद बघून काय वाटतंय आजचा प्रतिसाद आपण पाहताय आजचा प्रतिसाद आपण पाहताय तुफान प्रतिसाद आहे साधारणपणे आपण बघतोय सगळ्यांचे आशीर्वाद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर होत आहे आणि संजयजी तर आपल्याला माहितीच आहे जोमानी काम करणार जोरानी काम करणार आहे सगळ्याला सगळ्यांची सेवा करण्यासाठी तयार आहेत दिल्लीतून 21 जागांच्यावर उमेदवार आज घोषित करण्यात आले आहेत सर्व एकंदरीतच महाराष्ट्रातल्या सर्व लोकसभा जागा आहेत या आज उमेदवारी घोषित झाली आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमचे सगळे अधिकृत उमेदवार इंडिया आघाडीतले घोषित झालेले आहेत आणि याचा प्रचार आम्ही सगळीकडे सुरू केलेला आहे आजपर्यंत ईशान्य मुंबईतून भाजपचा उमेदवार दिला जायचा ही जागा होती युतीत लढवली जात होती मात्र पहिल्यांदाच ईशान्य मुंबईतून शिवसेनेचा आपण पाहत असाल महाराष्ट्र हित वर्सेस महाराष्ट्र द्रोही असं ही लढाई होत चाललेली आहे आम्ही महाराष्ट्र हिताच्या बाजूचे आहोत महाराष्ट्र हित म्हणजेच देशहित हे पाहून आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही या जागा लढत आहोत उद्या आपण बुलढाणा जिल्ह्यात जाणार आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा एक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे कसा हा दौरा आमचे उमेदवार सगळीकडे ठरलेले आहेत स्पष्ट आहेत लोकांसमोर आहेत पण जे काही NDA अलायन्स आहे मग त्याच्यात भाजप आहे EDIT CBI मिंदीगट आणि अजून एक गद्दार गँग आहे त्यांच्या उमेदवारांची भांडणं आणि जे काय ते लोकांसमोर आपण जर पाहत असाल तर मुंबईत देखील भाजपला अजून उमेदवारच मिळत नाही आहेत आणि मुद्दाम मी हे सांगतोय कारण अनेकदा ते उमेदवार रिप्लेस करतात याचं कारण एकच आहे जे भ्रष्ट आहेत त्यांच्या तर बोली लागत आहे आणि ज्यांचे परफॉर्मन्स खराब आहेत कल्याण पालघरच्या जागेवर आपल्याकडनं आज उमेदवार जाहीर झाले आहेत मात्र समोरून अजून उमेदवार जाहीर होत नाही तुम्ही चॅलेंज देखील देऊन आला कारण समोर जे आहे ते भ्रष्ट उमेदवार कदाचित भ्रष्ट पक्ष आहेत आणि आपण पाहत असाल मुद्दामून हेच पुन्हा एकदा सांगेन कारण उमेदवार मिळत नाहीत कारण जे महाराष्ट्र विरोधात उभे राहणार आहेत त्यांच्यासोबत कोणीच राहणार नाही त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे ऍक्शन मूडवर दिसत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये मग आदित्य ठाकरे 21 उमेदवारांचे अर्ज भरायला जाणार आहेत का आता जेवढे जमतात तेवढे जातोय कारण काय काही काही उमेदवार दोन एकाच दिवशी भरतात अंतर मोठी असतात मग बघू जसं जमेल तसं गुजराती वर्सेस मराठी असा काही सामना मला वाटत नाही महत्वाची गोष्ट हीच आहे जे महाराष्ट्र हिताचे लोक आहेत महाराष्ट्र हित विचार करणारे आहेत महाराष्ट्रासाठी लढणारे आहेत ते सगळे आमच्या सोबत आहेत त्याच्यात सगळेच भाषिक आहेत पण मुद्दा म्हणून मी एक तुम्हाला आवर्जून सांगतो एक जे गेल्या 2 वर्षात आपण पाहतोय की एका विशिष्ट राज्यात सगळे उद्योग इथून पाठवले जात आहेत त्याच्या विरोधात आम्ही नक्की आहोत आमचं भांडण कुठच्याही राज्यासोबत नाही पण आमच्या हक्काचं जेव्हा दुसऱ्या राज्यात देतं तिथे आम्हाला दुःख होतं आणि तिथे राग येतो त्याच्या विरोधात लढायला आम्ही दिल्लीत आहोत सर एक तरफ जेल या जॉईंटची पॉलिसी आपने बात कही दुसरी तरफ आज मंत्री नेता थे उन्होंने आज शिवसेना खासदार जे आहेत ते आमच्या भाजपचे होते ते आज आमच्या शिवसेनेत आलेले आहेत याचसाठी आलेले आहेत कारण त्यांना देखील हे दिसलेलं आहे की भाजप जी आहे ती महाराष्ट्राच्या विरोधात काम करत आहे उमेदवारी देऊन एक वेगळा असा आदर्श ठाकरेंच्या शिवसेनेने ठेवला आहे युवा असं नेतृत्व दिलं आहे खरं तर उन्मेश पाटील हे विद्यमान खासदार होते मात्र त्यांना भाजपने तिकीट नाकारली होती कुठेतरी आशावादी होते ते तुमच्याकडून मला वाटतं उन्मेशजीनीच आज आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांची चर्चा करून संजय राऊत साहेबांची चर्चा करून जे काही ठरवलेलं आहे ते आज लोकांसमोर आलेलं आहे केंद्र की जो सरकार है उन्होंने 10 साल उनका जो 10 साल का कार्यकाल है उसको लेकर एक पत्र जारी किया और ये नागरिकों से अपील की है कि 2024 में वो भी नागरिकों को नागरिक उन्हें सपोर्ट दुनिया करेंगे। दुनिया अप्रैल फुल डे एक दिन पे सेलिब्रेट करती है 1 अप्रैल को हम पिछले 10 सालों से अच्छे दिन सेलिब्रेट करते आए अभी बहुत हुआ अच्छे दिन का जुमला अभी तो काम करेंगे तो इसलिए इंडिया आघाड़ी को अगर आप देखें तो बहुमत से सरकार बनेगी थैंक यू